रहमतपूर येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगाराड्डे सुरू असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे सर्वसामान्य कष्टकरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने अवैध व्यवसाय बंद करावेत, अन्यथा जनआंदोलन उभारू, असे मत रहमतपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते वासुदेव माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. नमस्कार, मी वासुदेव हनुमंतराव माने, रहमतपूर नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. पहिल्यांदा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. गेले अनेक वर्ष राजकारण समाजकारण करत असताना रहमतपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये लहानाचा मोठा होत असताना अनेक चांगले वाईट घटना पाहिल्यानंतर आमच्यासारखे राजकीय सामाजिक कार्यकर्ते काही गोष्टीवर जाणीवपूर्वक बोलणं टाळतात. टाळत असताना मग समाजाचं खरं दुःख काय, समाजातल्या गोरगरिबाची नक्की समस्या काय आहे आणि तो समाज नक्की कुठं भरकट चालला आहे या विषयावर आवर्जून आपल्याशी संवाद साधावा या भूमिकेतून आज आपल्यासमोर मी माझं मनोगत सांगत आहे. पहिल्यांदा रहमतपूर हे प्राचीन शहर असून या शहराचा इतिहास खूप वेगळा आहे. या शहरामध्ये हिंदू मुस्लिम असं गुण्यागोविंदाने राहणारे अनेक गोरगरीब कष्टकरी मजूर आहेत. या सर्वांच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून रहमतपुरामध्ये जाणवत असलेले एक प्रामुख्याने मटका व जुगाराचा व्यवसाय. खरं तर या जुगारापासून आणि या मटक्यापासून कुणाचंच कधी कल्याण झालेलं नाही असा आजपर्यंत इतिहास आहे. आणि तो इतिहास पाहता गेले अनेक वर्ष एक व्यक्ती या रहमतपूरमध्ये मटक्याचा व्यवसाय करत होती. त्यानिमित्तानं त्यानं अनेक त्याची स्वतःची उद्दिष्ट साध्य केली आणि साध्य करत असताना मग आमच्यासारखा कोणीतरी राजकीय हाताखाली धरायचं आणि स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी वेळ प्रसंगी पोलिसांच्यावर दबाव आणून पोलिस यंत्रणेला हाताशी धरून मग समाजाला कसं रक्त पिता येईल समाजाचं या भूमिकेतून वेगवेगळ्या ठिकाणी आपले मटक्याचे धंदे उभे केले. परिणामी आज पूर्वीपासून रेमोटमध्ये एक असणारा मटक्याचा व्यवसाय आजची संख्या चारवर गेली. कुणी वायवरून आलं, कुणी सातारवरून आलं, कुठे रहमतपुरामध्ये आणखीन एक नवीन कुणी तयार झालं. तुम्हाला मंडळींना माझी एक विनंती आहे, असा मला एखादं उदाहरण दाखवा की मटका खेळणाऱ्याने कधी 10 माळ्याची इमारत बांधली आहे. वेळप्रसंगी मटका खेळणाऱ्याला त्याच्या कुटुंबाला उपास ठेवावं लागतं ही प्रत्यक्ष वास्तव आहे. मग त्या मटका खेळण्याच्या नादात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वस्त बसवत नाही म्हणून मी आज माझे सहकारी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सुखदेव माने यांच्यासमवेत आपल्याशी चर्चा करत असताना माझी एक प्रशासनाला विनंती राहील. स्वतः मी SP सरांना आज भेटून दुपारी माझं वैयक्तिक निवेदन देणार आहेच. पण देत असताना नुसतं निवेदन म्हणून थांबणार नाही तर निवेदन दिल्यानंतर या मटका प्रक्रियेमध्ये ज्या ज्या गोष्टी सहभागी आहेत आणि त्याला जर पोलीस प्रशासनानं पाठीशी घातलं तर पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यांच्या वरिष्ठांमार्फत कशा पद्धतीनं सूचना करायच्या या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे.